जगाने के लिए धारावी मॉडेल का है, महाराष्ट्र मॉडेल का है, सगळ्यांना माहिती आहे। तिथे तिथे मी गेलो, आता दोन जागतिक परिषदांना गेलेलो मी, तिथे मला प्रत्येक जण सांगत होता की तुमचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आम्हाला माहिती आहे का त्यांनी कोविड मध्ये काम केलंय, सगळीकडे माहिती होतं। बरं, आपलं जे मंत्रिमंडळ आलं तुम्ही बघा, पहिला मंत्रिमंडळाचा जो निर्णय होता तो हाच होता की आपल्या शिवरायांचं जे राजधानी आहे रायगड, तिथे आपण 600 कोटी जे देणं होतं ते आपल्या सरकारने दिलं होतं, हा पहिला निर्णय आपला होता। आणि शेवटच्या मंत्रिमंडळात देखील आपला जो निर्णय होता तो औरंगाबादचं नाव हे संभाजीनगर करणं होतं। पण मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की आपण जरी हे नामकरण केलं असेल, जरी आपण राम मंदिरचा विषय घेतला असेल, जरी आपण अयोध्येला गेलो असू, जरी आपण नवी मुंबईमध्ये तिरुपती बालाजीचं मंदिराला जागा दिली होती, अनेक मंदिरांचं आपण पुनरुत्थान करत होतो, हे सगळं होत असताना देखील कुठेही आपल्या मुख्यमंत्र्यांनी नाही, कुठेही आपल्या पदाधिकाऱ्यांनी नाही, कुठे आपल्या पक्षांनी नाही, कुठच्याही जातीपातीमध्ये धर्मामध्ये वाद वाढू दिला। महाराष्ट्र आनंदात पुढे चाललेला, सुखात पुढे चाललेला, सुख शांती समृद्धी या महाराष्ट्रात होती, सगळे लोक एकत्र होते, प्रत्येक जातीचे पंथाचे धर्माचे लोक भाषेचे लोक हे उद्धव ठाकरे साहेबांना आपला मुख्यमंत्र्यांनी आपल्या विश्वासातला माणूस असा ओळखून होते, ही अभिमानाची गोष्ट। आणि हेच कदाचित त्यांच्या पोटात दुखत असेल की कुठेही दंगल झाली नाही, कदाचित त्यांच्या हे पण पोटात दुखत असेल की अरे एवढं सगळं जर महाराष्ट्र चांगलं चाललं आहे तर महाराष्ट्र पुढे चाललेला आहे, हे कदाचित त्यांच्या पोटात दुखलं असेल। आणि हे आपले गद्दार ह्यांना वाटलं की चला सुरमेसूल मिळाते आणि गेलं तिथे। पण ही जी गद्दारी झाली आहे, अजून एक महिना पलटून गेला, मला कळतच नाही आपण ह्यांना कमी काय दिलं आणि आता ह्यांना काय मिळणार आहे असं की यांचं जग बदलणार आहे। मी आकडे जास्ती ऐकले, पण मला तुम्ही सांगा, हे जे तुम्ही आकडे सांगताय त्याची तुलना ह्या प्रेमाशी होऊ शकते का? तुमच्या प्रेमाशी होऊ शकते का? तुमच्या मेहनतीशी होऊ शकते का? नाही होऊ शकत। हे प्रेम विकत घेऊ शकत नाही, हे प्रेम विकलं जाणार नाही। हे आशीर्वाद जे आहेत माझ्या समोर इथे उभे राहिलेले आहेत सगळे लोक, ह्यांना विकत कोणी घेऊ शकत नाही आणि हे लोक विकले जाणार नाहीत, आणि म्हणूनच आज इथे ते प्रेम आणि आशीर्वाद द्यायला उभे आहेत। पण आज त्या गद्दाराने मी अजून इथे उभा राहून सांगू इच्छितो, प्रत्येक गद्दाराला 40 लोक आहेत आणि 12 खासदार आहेत, त्यांना सगळ्यांना सांगू इच्छितो तुम्ही गेलायत ना, जा तिथे आनंदात राहा। माझं काही म्हणणं नाही, माझ्या मनात राग द्वेष काही नाहीये, दुःख निश्चित आहे की माझ्या पाठीवर तुम्ही वार करून गेलात, उद्धव साहेबांच्या पाठीवर तुम्ही वार केलाय, या शिवसैनिकांच्या पाठीवर तुम्ही वार केलाय, हे दुःख आहे। पण ह्या दुःखातून बाहेर पडायला मी तुमच्यामध्ये आलोय, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद घ्यायला आलोय। पण त्या गद्दारांना मी एकच सांगतो आज की जिथे गेलाय तुमच्यावर काही दडपण असतील मला माहित नाही, तुम्हाला कदाचित माहिती असेल काय दडपण नाही, ही दडपण त्यांची असतील ठीक आहे, आनंदात राहा। माझ्या आई वडिलांनी कधीही कोणाबद्दल वाईट बोलणं आणि वाईट विचार करणं हे शिकवलं नाही, पण मी तुम्हाला सांगतो एक, त्यांना तुमच्या समोरच त्यांना इशारा देतो, त्यांना विनंती करतो, इशारा तर नाही झाला, आपलेच होते, आपल्याशीच गद्दारी करून दिले त्यांना काय। पण त्यांना आज सांगतोय तुम्हाला तिथे राहायचंय, आनंदात राहा, लाज असेल तर एकच मेहरबानी करा, हिंमत असेल तर एवढी तरी मेहरबानी करा की आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या, निवडणुकीला सामोरे या, दाखवा काय आहे, तुम्ही काय काम केलंय, तुमची गद्दारी कशी आणि निष्ठा कशी, लोकांना पटवून द्या। कारण महाराष्ट्र देखील कधी गद्दारी खपवून घेत नाही आणि घेणार नाही हे महाराष्ट्राला देखील माहिती आहे। पण आज मी त्याच गद्दारांना सांगतो, चला तुम्ही एवढं आमच्याबद्दल बोलताय, तर काल परवाकडून जे बोलत होते की उद्धव साहेबांबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आदित्य ठाकरेंबद्दल आदर आहे, प्रेम आहे, आज बघा 2-3 दिवसाचे त्यांचे बातम्यांमध्ये जे काही बोलले ते बघा, त्यांच्या मनातलं जे काही होतं ना, त्यांच्या मनात ते सगळं बाहेर यायला लागलेलं आहे। आणि मनात कदाचित राग आणि द्वेष आमच्याबद्दल एवढ्यासाठीच असेल की आम्ही त्यांना जास्ती दिलं, प्रेम जास्ती दिलं, विश्वास जास्ती दिला, त्यांना अपचन झालं आणि म्हणून त्यांचा राग आमच्यावर असेल, पचू शकलं नाही ते राग आणि। पण आज मी त्यांना सांगतोय, चला आमदारकीचा राजीनामा द्या, निवडणुकीला सामोर या, जे काही जनता ठरवेल आम्हाला ते मान्य असेल, जनतेचा निकाल हा मान्य असेल, सर्वोच्च असेल। पण दुसऱ्या बाजूला हे देखील सांगतोय की जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही एका चांगल्या भल्या माणसाच्या पाठीत खंजीर खूप असलाय, तुम्ही तुमच्या पक्षप्रमुखांच्या कुटुंब प्रमुखांच्या पाठीत खंजीर खूप असलाय, हे जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही चूक केली आहे, तर या मातोश्री द्या, मातोश्रीचे दरवाजे सदैव तुमच्यासाठी खुले असतील। कारण पक्षप्रमुखांचं आणि शिवसैनिकांचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे, तुम्हाला माहिती आहे की उद्धव साहेब हा चांगला माणूस आहे, सभ्य माणूस आहे, चांगलं काम ते करत राहिले, कदाचित त्यांची एकच चूक घडली, ती हीच चूक होती की त्यांनी कधी 2.5 वर्षात राजकारण केलं नाही, कधी विरोधी पक्षाच्या मागे पोलीस लावले नाहीत, तडीपारीच्या नोटिसा काढल्या नाहीत आणि यांच्या मागे नोटिसा लावल्या नाहीत, कदाचित त्यांची ही चूक असेल की आपल्याच आमदारांच्या मागे आणि खासदारांच्या मागे
त्यांनी लक्ष ठेवलं नाही, हेर ठेवले नाहीत, ही कदाचित चूक असू शकते. पण ती चूक आम्ही परत परत करू, कारण विश्वास हा शिवसैनिकांवर नाही ठेवायचा तर कोणावर ठेवायचा? आज मी तुम्हाला हा प्रश्न विचारला. आणि म्हणून ही जी गद्दारी आहे, मी समजतो ही गद्दारी नुसतं उद्धव साहेबांवर नाहीये, ही गद्दारी नुसतं शिवसेनेसोबत नाही, ना महाराष्ट्रासोबत आहे, ही गद्दारी त्यांनी माणुसकीसोबत केलेली. हा तुम्ही विचार लक्षात घ्या, कारण कदाचित निवडणुका मध्यवर्ती लागतील आणि ते लागणार हे आम्हाला माहितीये, सर्वांना माहितीये की मध्यवर्ती निवडणूक लागणार हे, सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. पण मतदान करताना तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही मत कोणाला देणार आहात. एका बाजूला उद्धव साहेब आहेत आणि आम्ही सर्व आहोत शिवसेना म्हणून, सर्व आहोत, तुम्ही सगळे आहात आमच्यासोबत. पण जे नागरिक आहेत, जे अराजकीय, त्यांनी हे विचार करणं गरजेचं आहे की ह्या गद्दारांची वृत्ती कशी आहे, माणुसकी कशी आहे, हा तुम्ही विचार करणं गरजेचं आहे. नोव्हेंबरचा काळ होता मला माहितीये, दिवाळी नुकती झालेली, सगळे आपण अनेक लोक वर्षावर आलेलं दिवाळी साजरी करायला, सगळे भेटून गेले, आपल्या आमदारांचं मला वाटतं जेवण होतं, खासदारांचं जेवण होतं. हे सगळं झाल्यानंतर उद्धव साहेबांच्या मणक्याचं ऑपरेशन झालं, आणि ते मणक्याचं ऑपरेशन एक नाही तर दोन झाले. त्या आठवड्यात दोन ऑपरेशन झाले. तुम्हाला ज्यांचं ज्यांचं ऑपरेशन झालं त्यांना माहिती असतं ऑपरेशन थिएटर आहे की ती एक वेगळा प्रकार असतो. पण तिथे ऑपरेशन झाल्यानंतर एक नाही, एका आठवड्यात दोन ऑपरेशन झाल्यानंतर उद्धव साहेबांचं दुखणं, वेदना, क्लेश मी समजू शकत असतो, तरी देखील त्यांनी कोणाशी बोलणं थांबवलं नाही. लगेच पुढच्या आठवड्यात मंत्रिमंडळाची बैठक लावली आणि कामाला सुरुवात केली, कारण मुंबईत आणि महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये कोविडचे रुग्ण हे वाढत होते. कुठेही काम त्यांनी थांबवलं नाही. जे जे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांना व्हॉट्सअप करायचे, त्यांना उत्तर द्यायचे, ईमेल करायचे, त्यांना उत्तर द्यायचे. बेडमधून उद्धव साहेब हलू शकत नव्हते, तरी देखील त्यांनी महाराष्ट्राचं काम बंद केलं नाही. मुख्यमंत्री म्हणून ते त्यांचं कर्तव्य करत होते, पार पाडत होते. पण हे सगळं होत असताना दुसऱ्या बाजूला हे 40 गद्दार आणि गद्दारांचे नेते काय करत होते? जमवाजमव करत होते. कोण आमदार सोबत येतो, कोण मंत्री सोबत येतो, पक्ष कसा करू शकतो, तू येतो का, तू येतो का. आणि आता देखील तेच कार्य चाललंय. ही मनाला आज वाटण्यासारखी गोष्ट आहे. एक मुलगा म्हणून असेल, एक शिवसैनिक म्हणून असेल, एक आमदार म्हणून असेल, एक मंत्री म्हणून असेल, की मंत्रिमंडळातले आमचे काही त्यावेळीचे सहकारी जे गद्दार ठरले, त्यांनी असं का, हे जेव्हा उद्धव साहेबांना बरं नव्हतं त्यावेळीच होतं. हे तुम्हाला